लॉगिन करा mumbaitak.in वर. इथे सोशल मीडियावरती खरं तर खूप सिरियस गोष्टी सुद्धा सुरू असतात, खूप सिरियस टॉपिक वरती लोक बोलत असतात, टीका करत असतात, टाइमपास तर करतात पण खरंच गरजेचं असं सुद्धा बोलतात. पण काही काहींना मात्र अजूनही असंच वाटतंय की सोशल मीडिया हे एक वधूवर सूचक मंडळ आहे. नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय मुंबई तक आणि शो सुरू झाला आहे ज्याच्यामध्ये व्हायरल काय आहे, ट्रेंडिंग काय आहे या सगळ्याची इत्थंभूत माहिती घेणार आहे. म्हणजे बातमी पलीकडची बातमी जी सोशल मीडियावरची आहे आणि महत्त्वाची आहे त्याच्या सगळ्या अपडेट्स याच शोमधून घेणार आहे. त्यामुळे लगेचच जाणून घेऊया की आजच्या शोमध्ये असणार आहे काय. तो फोटो ज्याचं कौतुक वरुण सरदेसांनी केलं आणि नितेश राणेंनी केली टीका, नेमका फोटो काय आणि प्रकरण काय, अमृता फडणवीसांचं ट्विट चर्चेत काय, सोनू सूद आम आदमी पक्षात जाणार का, सोशल वीरांना हा प्रश्न का पडलाय, हार्दिक पंड्याचं घड्याळ प्रचंड चर्चेत, नीरज चोप्रा का चिडला, युवा सेनेच्या वरुण सरदेसांनी ट्विटरवरती एक फोटो शेअर केलाय ज्या फोटोमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबर युवा सेनेचा एक कार्यकर्ता दिसतोय आणि या फोटोवर त्यांनी असं म्हटलंय की युवा सेनेचा ढाण्या वाघ मोहसिन शेख यांची युवा सेना सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि वरुण सरदेसाईंनी शेअर केलेल्या याच फोटोबद्दल सध्या खूप चर्चा चालू आहे. झालं असं होतं की जर का तुमच्या लक्षात असेल तर नारायण राणे यांना अटक झाली आणि त्या अटकेनंतर शिवसेनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं. तर या आंदोलनादरम्यान जेव्हा जुहूच्या बंगल्यावरती, नारायण राणेंच्या जुहूच्या बंगल्यावरती आंदोलन झालं तेव्हा त्या आंदोलनामध्ये याच मोहसिन शेख यांना प्रचंड मारण्यात आलं होतं. मग हा कार्यकर्ता सच्च्या कार्यकर्त्यासारखा लढला आणि म्हणूनच त्याला हे पद देण्यात आलंय. त्यामुळे मग सोशल वीरांनी आता त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. कोणी असं म्हणालंय की मार खाणारे असे कितीतरी मोहसिन असतील, त्यांचं काय, एकाचे व्हिडिओ समोर आला म्हणून मग त्याला पद दिलं गेलं, इतरांचं काय. संजय गुंड असं म्हणतायत की जो मार खाईल त्याला बढती, चांगली स्कीम आहे. त्यानंतर आशिष असं म्हणतायत की बस करा, विरोधक जळून खाक झालेत. सतीश एम यांचं म्हणणं आहे की मार खाण्याला पद मिळत असेल तर तुमचे कपडे फाटेपर्यंत मार खाल्ल्याबद्दल युवा सेनेचा अध्यक्षच करायला हवे तुम्हाला. पब्लिक एकीकडे असं म्हणत असताना नितेश राणे यांनी हाच फोटो शेअर करत टोला लगावलाय. आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या त्या युवा सेना कार्यकर्त्याची बढती, आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात, सिर्फ नाम ही काफी है. आता या ट्विटवरती काही आपले सोशल वीर गप्प बसणारे नव्हते, त्यामुळे त्यावरही त्यांनी बरंच काही म्हटलंय. कोणी म्हणालं की राऊतांना मारल्यावर काय मिळणार, नितीन कुमार यांचं म्हणणं आहे आणि सेनेला शिव्या दिल्या तर केंद्रीय मंत्रीपद मिळतं. कोणी तर एक फोटो शेअर केलाय ज्याच्यामध्ये मोहसिन शेख हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले दिसतायत, समोर वरुण सरदेसाई आहेत आणि त्यात वरुण सरदेसाई कदाचित मनातल्या मनात असंच म्हणत असतील की जास्त मारलं का रे, बरं झालं मी लांब होतो, असा फोटो म्हणजे मीम शेअर केलाय. तर कुणी हा फोटो शेअर करत शाब्बासी मिळवणाऱ्या त्या अगोदरच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आठवण करून दिली. यानंतर चर्चेत आहे ते अमृता फडणवीस यांचं ट्विट. अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं, त्यात ते असं म्हणतायत की जेव्हा कोणत्याही व्यक्तीला स्वतःला राजा दाखवण्यासाठी धडपड करावी लागते तेव्हा तो खरा राजा नसतो. आणि याच ट्विटवरती लोकांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या त्या शब्दाची आठवण करून दिली. अनघा आचार्य यांचं असं म्हणणं आहे की खरंय तुमच्या पतिदेवांनाही लवकरच याचा अर्थ कळेल. महक यांचं म्हणणं आहे हे वाक्य देवेंद्र फडणवीसांसाठी जास्त चपखल नाहीये का. तर विद्या आहेरराव त्यांचं असं म्हणणं आहे की बरोबर आहे अमृताताई, आमचे राजे फक्त आणि फक्त देवेंद्र जी आहेत. मी आज म्हणत नाहीये, मी बऱ्याचदा मेसेजमध्ये सुद्धा हेच म्हटलंय की जनतेचा राजा, जाणता राजा फक्त आणि फक्त देवेंद्रजी. तर सचिन चावरे यांचं म्हणणं आहे की चांगला टोला मारलायत नरेंद्र मोदीजींना, तुमच्यासारख्या धैर्यवान लोकांची गरज आहे देश विकण्यापासून वाचण्यासाठी. तर अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोटो शेअर करत त्यांना जे म्हणायचंय ते फोटोतूनच म्हटलंय. यानंतर हॅशटॅग ट्रेंडिंग आहे सोनू सूद. सोनू सूद अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेला आणि त्यावरून ट्विटरवरती लय चर्चा सुरू आहे. कोणी म्हणताय की आता यावरून भक्त असं म्हणणार आहेत की सोनू सूद तर गद्दार निघाला राव. तर अनामिका यांचं असं म्हणणं आहे की सोनू सूद नावाचा रसगुल्ला अनेक
उपाशी असणाऱ्यांच्या नजरेत होता आणि आता फायनली आपने तो मिळवला। तर राजीव सिंग यांनी सोनू सूदला सल्ला दिलाय की तू पॉलिटिक्स पासून जरा लांबच राहा। पण यात अनेकांनी प्रश्न विचारलाय की नेमकं प्रकरण काय, सोनू सूद अरविंद केजरीवाल यांना भेटायला का गेला होता। तर झालंय असं की अरविंद केजरीवाल यांनी देश का मेंटॉर या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमासाठी सोनू सूदला ब्रँड अँबेसिडर केलेले आणि त्याचमुळे ही भेट झाली होती। हा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे आणि या कार्यक्रमात सोनू सूद शाळेतल्या विद्यार्थ्यांना करिअरसाठीचं गायडन्स करणार आहे असं सांगितलं जातं। आता त्यावरून लोकांनी काहीही अर्थ काढले तरीसुद्धा सोनू सूद असं म्हणालाय की आमच्यात काही राजकीय चर्चा झाली नाही बरं का। यानंतर चर्चा आहे ती हार्दिक पंड्याच्या घड्याळ्याची। त्याने अनेक फोटो टाकले पण लोकांच्या लक्षात ते घड्याळच आलं आणि 5 कोटींचं ते घड्याळ आहे, मग काय सोशल वीर त्याच्यावरती हे चर्चा करत फुटलेत। कोणी म्हणालं की 5 कोटींचं घड्याळ पंड्याच्या हातात पाहिल्यावर असं वाटलं, पहिली रिॲक्शन की हा फालतू डिझाईन आहे। तर नंदिनी यांनी रणवीर सिंगचा दागिने घातलेला फोटो शेअर केला आणि असं म्हटलं की पंड्याचं घड्याळ पाहिल्यावर रणवीर सिंगने हा फोटो शेअर केला, यु नो माझ्याकडे पण खूप पैसे आहेत। तर कोणी त्याला हेही सांगितलं की एवढे पैसे घड्याळावर खर्च करण्यापेक्षा गरिबांना ज्यांना कोरोना काळामध्ये अनेक अडचणी पाहाव्या लागत आहेत अशांना पैसे डोनेट केले असते तर। तर कोणाचं त्यावरही असं म्हणणं होतं की निड बॉयफ्रेंड, जगाचं काय चालू असतं, यांचं काय चालू असतं। हार्दिक पंड्याच्या या घड्याळानंतर चर्चा आहे ती नीरज चोप्राची। नीरज चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी चिडलेला दिसतोय आणि त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या कुठल्याही स्टेटमेंटचा वापर तुमच्या अजेंड्यासाठी करू नका। झालं असं होतं की काही दिवसांपूर्वी नीरज चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये पाकिस्तानी प्लेअरकडून तो भाला घेतोय असं दिसत होतं आणि त्यावरून जेव्हा त्याने एक स्टेटमेंट दिलं तेव्हा त्या स्टेटमेंटचा वेगवेगळ्या अर्थानं वापर केला गेला आणि म्हणूनच नीरज चोप्रा चिडला आणि म्हणाला की माझ्या स्टेटमेंटचा वापर तुम्ही स्वतःच्या अजेंड्यासाठी करू नका। आणि त्याने असं सांगितलं की तुम्ही काहीही बोलण्याअगोदर खेळाचे नियम जाणून घ्या, आम्ही एकमेकांना आमचा भाला वापरायला देत असतो, प्रॅक्टिससाठी देत असतो, त्यात काहीच गैर नाही आहे, पण तुम्ही मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ काढताय। मुझे काफी दुख है कि जो इस बात को मेरा सहारा लेके एक इतना जो बड़ा है इसको मुद्दा बना रहे हैं, तो मैं आप सभी से यही विनती करता हूं कि ऐसा ना करें। नीरज चोप्राच्या या क्लॅरिफिकेशन वरती कोणी म्हणालं की तू खरा हिरो आहेस, कधीच बदलू नकोस, कुठल्याच प्रेशर खाली कधी येऊ नकोस। तर स्वाती मिश्रा असं म्हणाल्या की द्वेष करणारे लोक यातून काही शिकतील अशी आता अपेक्षाच नाहीये। विजय पाल यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या या व्हिडिओमुळे अंधभक्तांना थोडं वाईट वाटेल पण तू जे काय केलं ते बेस्ट केलंस। आणि लोकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येत असताना पिकू यांचं मात्र म्हणणं होतं की प्लीज मुझसे शादी करो ना। म्हणजे मला ही कमेंट पाहून असं वाटलं की का, म्हणजे का वाटलं की नीरज चोप्रा ही कमेंट वाचेल आणि त्यावर रिप्लाय देईल। तुमचं याच्यावर म्हणणं काय ते सुद्धा माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, इथे खाली कमेंट करा। शो कसा वाटतो हे सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा, या शोमध्ये आणखीन काय पाहायला आवडेल तेही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद। लॉग इन करा मुंबई तक.in वर।